नाशिकच्या मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगार युवकांना कामावर घेण्यात यावं या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर आणि भाजप युवा तालुका अध्यक्ष रवी गव्हाणे यांच्या वतीनं अनेक वेळा निवेदनं देण्यात आली आहेत, मात्र टोल प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करतंय. अखेर सोमवारी भाजपच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत स्थानिकांना रोजगार दिला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुटणार नाही असा पवित्रा भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर आणि भाजप युवा तालुका अध्यक्ष रवी गव्हाणे यांनी घेतलाय. तालुक्यात अनेक युवा बेरोजगार आहेत. स्थानिकांना डावलून तालुक्यातील कंपन्या व टोल प्लाझा प्रशासन तालुक्याबाहेरील युवकांना रोजगार देत असल्यामुळे तालुक्यात बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. या मागणीसाठी तालुक्यातील सर्व पक्ष नेत्यांनी टोल प्रशासनाला अनेकदा निवेदनही दिली आहेत. याबाबत टोल प्रशासनानं याविषयी आमदार हिरामण खोसकर तहसीलदार परमेश्वर कासूळ यांच्याशी चर्चा करून स्थानिक युवकांना टोल प्लाझावर कामावर घेऊ असं आश्वासनही दिलं होतं. पण टोल प्रशासनानं बाहेरून आणलेले कामगार कमी न करता दिवसेंदिवस बाहेरच्या कामगारांची संख्या वाढवते. स्थानिक युवकांची दिशाभूल केली जात असल्यानं भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी टोल प्रशासनानं पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयात यावं, अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहील अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. पण मग प्रशासन जाडक ते म्हणते ना, काय असेल नसेल त्यांना आमच्या शब्दाची किंमत नाही, तर ते उत्तरं पण अनपेक्षित देतात का बाबा बाहेरील मुलंच नाही आहे, त्यांच्या कोणत्या तरी लिस्टमध्ये त्यांच्या मुलांची नावं दिसती नाही. जे मुलं कामाला आहे आज आम्ही गेल्यानंतर तिथं आम्हाला बूथवर प्रत्येक पोरगा बीड अमरावती परभणीचा दिसतो आहे आणि हे आम्हाला सांगता का बाहेरचे मुलंच कामाला नाही, म्हणजे ही सर्रास फसवणूक केली जाते. आंदोलन म्हणजे आत्ता हे यांनी जर आज ते मुलं काढले नाही तरी आमरण उपोषण जोपर्यंत आम्ही मरत नाही तोपर्यंत चालूच राहणार. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी.